हाय फ्रेंड, मालिनी कुकिंगमध्ये आज मी तुम्हाला कच्ची दाबेली दाखवणार आहे। मसाला पण मला घरीच बनवायचा आहे, तो कसा बनवतात आणि रेसिपी कशी तयार होते हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आता मी मसाला बनवून घेते। 4 चमचे धने, 1 चमचा जिरे, 10 काळी मिरी, 1 बदाम फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, थोडीशी कढीपत्त्याची पाने, असं सर्व एकत्र करायचं आणि ते मंद आचीवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं भाजत आलं की आपण तीळ घालायचे आहेत 2 चमचे। तीळ थोड्या वेळात तडतडायला लागतात, गॅस एकदम बारीक आहे आणि हे मिश्रण आपल्याला भाजायचं आहे। पूर्ण भाजून झालं की गॅस बंद करायचा। छान झालेलं आहे भाजून, वास मस्त येतो आहे। आता मी याच्यात काळं मीठ 1/2 चमचा घालते। गॅस बंद आहे हे पहिले लक्षात ठेवा। त्यानंतर तिखट लाल तिखट 3 चमचे, आमचूर पावडर 1 चमचा आणि साधं मीठ 1 चमचा, हे सर्व मिक्स केलेलं आहे मी। आणि थोडंसं परतवून घ्यायचं, ते आपण थोडा वेळ गार होऊ द्यायचं आहे। छान परतून झालेलं आहे आणि गार पण झालेलं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घेते आणि बारीक पावडर बनवून घेते। थोडीशी साखर घालते 1 चमचा। आता आपली ही मसाल्याची पावडर तयार झालेली आहे। दाबेली मसाला असा तयार होतो। आता मी चटणी बनवते, थोडीशी वेगळी। 1 चमचा लाल तिखट, भाजलेले शेंगदाणे साल काढलेले आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, साखर घालायची आहे, थोडासा लिंबू घालायचा आणि हे आपण चटणी बनवून घ्यायची। पाणी थोडंसं घाला आणि चटणी बनवून घ्या। तयार आहे चटणी। आता खारे शेंगदाणे बनवायचे आहेत आपल्याला मसाल्याचे। दाबेली मसाला तयार केलेला होता, तो 2 चमचे घेते मी शेंगदाण्यात। त्याच्यात थोडंसं लिंबू रस आणि तेल थोडंसं मिक्स करणार आहे मी। लिंबू रस घातलेला आहे। आता थोडंसं हलवून घ्या आणि थोडंसं तेल घाला, म्हणजे छान मसाला तयार होईल। आता दुसऱ्या कढईत मी तेल गरम केलेलं आहे, थोडंसंच गरम करा तेल। आणि त्याच्यात दाबेली मसाला 3 चमचे घातलेला आहे। छोटा चमचा होता, तुम्ही पाहिला असेल, तो चमचा घातलेला आहे। थोडंसं परतवून घ्या आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला याच्यात। चटणी 1 चमचा घातलेली आहे लाल तिखट आणि लिंबाचा रस, म्हणजे कलर खूप छान येऊ दे आणि टेस्ट पण खूप छान येईल। आता हे थोडंसं परतवून घ्यायचं। बटाटा उकडलेला होता, तो मॅश करून घ्यायचा आणि याच्यातच परतवून घ्यायचा आहे। गॅस एकदम बारीक आहे, गॅसवर खूप लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर मसाला करपण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे मसाला आपल्याला करपून द्यायचा नाही। अगदी बारीक करायचा हा बटाटा मस्तपैकी आणि हलवून एकत्र करायचा आहे। बटाटा थोडासा परतवून झालेला आहे। आता याच्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे। थोडंसं पाणी घालते आहे। पाणी घातल्यावर एकदम मस्त पेस्ट बनवायची आहे याची आपल्याला। अगदी छान परतत परतत घ्या, म्हणजे बटाटा एकदम मऊ होऊ देत आणि गोळा होऊन येईल। अशा प्रकारे थोडंसं मंद आचेवरच हे आपल्याला परतवून परतवून घ्यायचं आहे। मस्त गोळा होऊन आलेला आहे। आता मी कढई उतरते गॅसवरून आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे। मसाल्यात अगोदरच मीठ होतं, त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे, जास्त घातलेलं नाही। आता प्लेटमध्ये मी अगदी मस्त हा मसाला बटाट्याचा लावून घेते, अगदी परतवून पसरवून घ्यायचा अशा प्रकारे। अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला। आता याच्यावर मी शेव घालणार आहे। शेव मी घरीच केलेली आहे, तुम्हाला येत असेल तर करा, नाहीतर विकत मिळतेच ती आणायची। आणि आपण दाबेली बनवायची आहे। मस्त शेव पसरून झालेली आहे। आता मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि कांदा घालते। छान असं पसरवून घ्या, सर्वत्र कांदा लागला पाहिजे। आता याच्यावर मी शेंगदाण्याचं जे स्टफिंग बनवलेलं होतं मसाला लावून, ते घालते। पसरवून घ्यायचे, थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे छान शेंगदाणे आत बसतील त्याच्यात
आपल्याला स्टफिंग छान भरता येईल अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे। शेंगदाणे तर लावून झालेले आहेत, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। पाव मला थोडेसे छोटे मिळाले म्हणून मी घेतले छोटे, ते आता मधून कट करायचे। अशा प्रकारे कट करून घ्यायचे। चिंचगुळाची चटणी मी दाखवलेली नाही, बनवून ठेवलेली होती, तीच घेतली। अशा प्रकारे पाव कट करून झाले। आता आपण एकत्र सगळं साहित्य घेऊन बनवूया। मी आता चिंचगुळाची चटणी पहिल्यांदा लावून घेते। छोटा पाव असल्यामुळे मला मोठं काही दाखवता येत नाही, पण आपण ते छान करून बघूया। मस्त चटणी लावून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला दुसरी चटणी जी बनवून ठेवलेली होती मगाशी आपण, ती लावूया दुसऱ्या बाजूला। तुम्ही हिरवी चटणी पण लावू शकताय, पण मी ही बनवून दाखवली तुम्हाला दुसरी थोडीशी वेगळी। आता दाबिलीचं जे स्टफिंग बनवलेलं होतं बटाट्याचं, ते घालायचं आहे आपल्याला चमच्याने। मस्त अगदी दाबून दाबून भरायचं, लेयर लेयर द्यायचे। आता आपण कांदा घातलेला आहे, त्याच्यावर परत आपण शेव घालायचे आहे, आणि परत एकदा हे स्टफिंग जे बनवलेलं होतं ते स्टफिंग घालायचं आहे। मस्त लेयर येतात। आता वरून पाव लावून घ्यायचं आहे आपण, थोडंसं दाबत दाबत व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे स्टफिंग आत छान भरलं जाईल। ओली चटणी असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थित होतं हे। फक्त आपण बनवायचं आहे। आता मी शेव लावून घेते। आता आपल्याला हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। सर्व बनवून ठेवते मी हे, आणि एकदमच तुम्हाला दाखवते। पाव बनवून झालेले आहेत। मी घरचंच लोणी घेतलेलं आहे, बटर यूज केलेलं नाही। आता त्याच्यावर मंद आचेवर एकदम मंद आच ठेवा, त्याच्यावर आपण हे फ्राय करायचं आहे। जास्त फ्राय करायचं नाही, कमीच करायचं आहे। मस्त शेकून घ्यायचं, थोडंसं पाव दाबायचा आणि शेकून घ्यायचं। परत एकदा मी मधी लोणी घालते। सर्व बाजूने आपण हे फ्राय करायचं आहे। अगदी मस्त वास येतो आहे लोण्याचा, आणि खायला पण अतिशय सुंदर लागतं आहे, म्हणून आपण लोण्यावरच फ्राय करूया। मस्त वास येतो आहे। अगदी दोन्ही बाजूने आपण लोणी लावून फ्राय करून घ्यायचं आहे। छानच झालेलं आहे, खूप अवघड रेसिपी नाही आहे, सोपीच आहे, फक्त आपण प्रयत्न केले पाहिजेत। आपली दाबेली तयार झालेली आहे। आता सर्विंग प्लेटमध्ये मी हे काढून घेते। प्लेटिंग तर झालंच पाहिजे। मस्त वास येतो, ताजं ताजं लोणी आहे त्याच्यामुळे खूप छान वास येतो। आता प्लेटमध्ये मी बाजूने शेव लावून घेते। त्याच्यावर मी दाबेली ठेवते। वरून थोडेसे शेंगदाणे मसाला लावलेले आपण घालायचे आहेत, म्हणजे खूप छान दिसणार आहे दाबेली। मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।